मस्ती करे म्हणजे तसा मी नॉर्मल आहे, तसा खूप मस्ती करे, हुशार आहे आणि त्याला सतत काहीतरी विचार असतात, म्हणजे कोणाचे प्रॉब्लेम झाले तर ते सॉल्व्ह करायचा हा त्याचा ते एक हे असतो. आणि खूप जे डिरेक्टर किंवा विक्रम दादा, आदित्य ताई हे सगळे ज्यांनी हे नाटक बसवलं प्रणव दादा, तर इतकं छान बसवलं. आणि नॉर्मली मला माहिती नव्हतं की नाटक करताना स्टेजवर म्हणजे स्टेजवर एवढा लावून किंवा रिॲक्शन्स हे आपण नॉर्मली कॅमेऱ्यात वगैरे करू शकतो एडिट बिडिट करून, पण मला म्हणलं आता हे नाही आहे, आता आपल्याला डायरेक्ट करायचं न चुकता. आणि नाटकाचा एक फायदा की त्याला पाठांतर होतं, ते पण एक खूप चांगलं झालं. आणि खूप छान दीप्तीत आहे प्रणव दादा, रिहर्सलच्या वेळी खूप छान समजून चालायचे, कधी कधी मज्जा मस्ती व्हायची, त्यामुळं ते खूप छान असं चाललं होतं. आणि नाटकाचे आत्ताच प्रयोग झाले, लहान मुलांना पण हे नाटक खूप आवडेल. आणि लहान मुलं हे लहान मुलांचंच नाटक आहे मुळात, जसं अल्बोदे गल्बोदे लाईक तसंच एकदम, त्यामुळे हे नाटक लहान मुलांना खूप आवडेल. तुम्ही या नाटकाला नक्की या, माझ्याकडून तुम्हाला नाटकाला प्रवेश. हां, दिलीप काका पण भेटले होते डॉन स्टुडिओला. नाटकात मध्ये मध्ये आजोबांचे आवाज यायचे, ते दिलीप काकांचे आवाज होते ते डॉन स्टुडिओला. म्हणजे जेव्हा डोक्याला काही प्रॉब्लेम म्हणजे कोणी सांगतं तर विचार करताना आजोबांचे आवाज येतात, ते दिलीप प्रभावकर जे आहेत त्यांचा आवाज होता. आणि नक्की या नाटकाला. नमस्कार, मी विक्रम पाटील, गुट्या सांगडे या नाटकाचं दिग्दर्शक, माझ्यासोबत दीप्ती जोशी हे नाटक दिग्दर्शन केलं. गुट्या सांगडे याची जी कल्पना आहे ती सर्वप्रथम प्रणव आणि दीप्तीच्या डोक्यामध्ये आलेली, की गुट्या सांगडे या पुस्तकावरती, दिलीप काकांनी दिलेल्या पुस्तकावरती आपण नाटक करावं. त्यांनी मला फोन केला, दीप्ती म्हणाली की विक्या आपण नाटक करतोय गुट्या सांगडे. सो मला थोडंसं असं झालं की बोक्या सापडले, कारण बोक्या हा ज्या पिढीने पाहिला आहे, ज्या पिढीने वाचला आहे, कारण त्याच्यात जी सिरियल झाली आहे, सिनेमा झाला आहे, आणि आता त्याचं नाटक करायचं, सो ते थोडंसं शिवधनुष्य होतं आमच्यासाठी. आणि बोक्या करायचं आहे बोक्या सापडले, कारण बोक्या हा दिलीप काकांनी जो लिहिला आहे, जो प्रेमळ आहे, खटाळा आहे, हुशार आहे, मस्तीखोर आहे, त्याला प्रत्येकाची खूप काळजी आहे, असं बोक्या साकारायचं होतं. आणि हल्लीच्या काळामध्ये जसं मुलं कार्टूनला फार फॉर झाले आणि मोबाईल्स फार यूज करतात, त्याच्यामधल्या गोष्टी फार वाचतात, त्याच्यात जास्त अडकले. पण आमची एक पिढी होती जी पुस्तकांमध्ये, कारण आम्हाला गरजे ती पुस्तकं वाचायला लावायची, त्या गोष्टी सांगायच्या, तर हेतू आमचा हा होता नाटकातून की लोकांपर्यंत पुन्हा एकदा बोक्या सापडले हा, इथून जाताना पालकांनी ती पुस्तकं पुन्हा त्या मुलांच्या हातात द्यावी, ती वाचायला लावावी. कारण बऱ्याच जणांना माहीत आहे की त्या पुस्तकाला नॅशनल आहे, सो ते एक सुरू झाली ती प्रोसेस, लिखाणाला सुरुवात झाली. मग बोक्या साकारणार कोण, तर मग प्रणवनेच तो शोध काढला की रे आरुष बेडेकर म्हणून एक मुलगा आहे, तू बघ त्याला, तो सध्या एक सिरियल करतो, तो मला ॲप वाटतं. आणि आम्ही म्हणजे असं होतं ना, एखाद्याच्या आर्टिस्टच्या डोळ्यात बघून आपल्याला फायनल होतं की अरे हा हा म्हणजे असा आहे, त्याचे डोळेच खूप बोलत होते की हा करेक्ट आहे, जो दिलीप प्रभावकरांनी उतरवला आहे लिखाणातून तसा हा बोक्या आहे, मुळात तो तसा आहे, त्याचा स्वभाव तसा आहे, मस्तीखोर आहे, खूप धमाल आहे, तो चंचल आहे, एका ठिकाणी थांबत नाही, आम्हाला त्याला पकडून आणावं लागतं. सो प्रोसेसमध्ये खूप मजा आली, त्याचं पहिलंच नाटक आहे. यातून तुम्हाला गाणी खूप आवडते, तुम्ही नाटक पाहायला आल्यानंतर तुम्हाला एक धमाल अशी येईल की म्हणजे पहिल्या प्रयोगाला आमची धाकधूक तर होतीच, पहिल्या प्रयोग होईपर्यंत काय होईल काय नाही काय होईल काय नाही, पण जसा पडदा उघडला आणि मुलांनी जो केवास केला आहे, धमाल केले, धिंगाणा केला, एन्जॉय केला, पहिल्याच गाण्यापासून मुलं खूप एन्जॉय करत होती नाटक, धमाल लाफ्टर्स येत होती, खूप एन्जॉय करत होती, नाचत होती मुलं मुळात गाण्यांमध्ये, आणि इंटरवलमध्ये मुलं बाहेर ती गाणी गुणगुणत होती. म्हणजे नाटकातली काही वाक्य आमची नाटकातली टॅगलाईन नाही, त्याच्याकडे आहेत खूप सारे बंडी, म्हणून तर आम्ही याला म्हणतो बोक्या साध बंडी, ही टॅगलाईनसुद्धा लोक बाहेर बोलत होती. सो ते एक पोचतं आहे, ते नाटक कनेक्ट होतं आहे, त्यातले मुद्दे बरं, हे नाटक बसवताना आम्ही हा
हाच विचार केला होता की नाटक फक्त लहान मुलांसाठी नाही बसवायचं, कारण नेहमी असं होतं की त्यांच्यासोबत पालक येतात तर पालकांनीही काहीतरी घेऊन जायला हवं. हे नाटक केवळ लहान मुलांसाठी नाही तर त्यांच्या पालकांसाठी सुद्धा आहे. हे जरी बालनाट्य असलं तरी त्यातून खूप काही बोलण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे, त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आई वडीलसुद्धा त्याच्याबद्दल विचार करतील आणि मुलांना त्या गोष्टी सांगतील तर दोघांनाही कसं ते नाटक आवडेल हा विचार करून आम्ही नाटक बसवलं. सो तुम्हाला सगळ्यांना हे नाटक खूप आवडेल, तुम्ही जरूर या नाटकाला. पुण्यातले चारही प्रयोग खूप धमाल झाले, ऑडियन्सने खूप मोठा रिस्पॉन्स दिला, चांगला रिस्पॉन्स दिला, तसाच रिस्पॉन्स अख्ख्या महाराष्ट्रभर या नाटकाला द्या. सो थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्ही सगळे या बोक्या सातबंडे, आमच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप आमंत्रण. आणि आम्ही म्हणतो तसं आमच्याकडे आहेत खूप सारे बंडे, म्हणून तर आम्ही याला म्हणतो बोक्या सातबंडे. थँक्यू, थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव यश गुरुदत्त शिंदे. मी या नाटकात यश नावाचीच भूमिका करतो, जो बोक्याचा एक खास मित्र आहे आणि तो खूप चंचल फिल्मी आहे. आणि या नाटकात मी ती भूमिका साकारतो. या नाटकाबद्दल सांगायला गेलं तर हे नाटक खूप मोठ्यांसाठी नॉस्टॅल्जिक आहे आणि लहानांसाठी तितकंच शिकण्यासारखं जास्त, ज्यातून आत्ताची मुलं प्राण्यांबद्दल, जंगलाबद्दल, एकूणच जे आमचं लहान बालपण होतं ते यातून शिकतील असं वाटतं. आणि हे नाटक खूपच छान आहे आणि बोक्या हे कॅरेक्टर लोकांना लक्षात राहण्यासाठी, म्हणजे हे कॅरेक्टर कसं आहे आत्ताच्या आयुष्यात तसंच लहान मुलांनी असावं असं वाटतं. आणि माझं कॅरेक्टर पूर्ण अपोजिट आहे, जे आत्ताच्या पिढीसाठी म्हणजे फिल्म, मोबाईल हे ते असं माझं कॅरेक्टर आहे. आणि याची सुरुवात पुण्यात मी ऑडिशन दिली होती, मी कोल्हापूरचं आहे. आणि ते दिवस खूप चांगले होते ज्यात आम्ही प्रॅक्टिस केली, पुण्याच्या प्रयोगांना आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि असेच पुढे आमचे प्रयोग होतील. धमाल किस्सा म्हणजे रोज नाटक करताना नवीन बघतो असंच वाटेल लोकांना, जे जे रिहर्सल बघतायत जे रोज रोज बघून त्यांना कंटाळा यायचं, इतकं धमाल नाटक आहे. त्यामुळे तो धमाल धमालच चालायचं पूर्ण प्रॅक्टिसमध्ये किंवा इतर. थँक्यू. सगळ्यांचे माझी पण खूप आहे. ओके ओके सर, थँक्यू. बुक सेंटर ठेवा. नमस्कार, माझं नाव सायली रंगस कासबोडकर. आणि बोक्या सातबंडे या नाटकामध्ये मी नेहमी म्हणजे बोक्याची मैत्रीण या पात्राचं काम करते. या नाटकाबद्दल बेसिकली सर्वात पहिले बोक्या सातबंडेबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी खूप फेमस कॅरेक्टर आहेत जे दिलीप वळकर यांनी त्यांच्या लिखाणातून सगळ्यांपर्यंत पोहोचवत होतं. आत्ताची जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत बोक्या सातबंडे पोहोचवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतो. आणि नाटकाविषयी म्हटलं तर आम्ही स्वतः इतकी धमाल करतो की जे येणारे प्रेक्षक असतात त्यांना तर नक्की त्याची मजा येणार असेल. विशेष करून लहान मुलं ते जेव्हा हे नाटक बघत असताना इतकं एन्जॉय करतात, तेव्हा आम्हाला परफॉर्म करत असताना त्याची अजून डबल मजा येते. आणि पुढच्या प्रयोगांसाठी मग अजून आम्हाला एक वेगळी एनर्जी मिळत असते की पुढच्या प्रयोग आम्ही कसे करणार आहे किंवा मग अजून किती इम्प्रूव्हमेंट करायची आहे. नाटकाविषयी वेगळं सांगायचं म्हटलं तर फक्त एंटरटेनमेंट हा भाग नाही त्यातला. नाटक हे जसं प्रबोधनाचं साधन सगळ्यांना माहितीच आहेच, पण एंटरटेनमेंट प्लस प्रबोधन आणि ते बालनाट्यातून, तरी बालनाट्य जास्त आम्ही त्याला समजत नसलो तरी पण ते बालनाट्याच्या माध्यमातून एक प्रबोधन करण्याचं जे काम आम्ही करतो आहे त्यात आम्ही स्वतः खूप मजा येते आहे त्या गोष्टीची. आणि सगळ्यांनी आवर्जून हे नाटक बघावं, फक्त लहान मुलांनीच नाही तर मोठ्यांनी सुद्धा. आणि ज्यांच्यासाठी बोक्या सातबंडे हा खूप जवळचा आहे त्यांच्यासाठी एक नॉस्टॅल्जिया असणार आहे बोक्या सातबंडे हे नाटक बघणं, तर सगळ्यांनी नक्की यावं या नाटकाला असं मी सगळ्यांना आवर्जून सांगेन. ओके, थँक्स. डोल जोशी. मी या नाटकाची बोक्या सातबंडे या नाटकाची दिग्दर्शक, वन ऑफ द दिग्दर्शक आणि वन ऑफ द निर्माता. ॲक्च्युली मी आणि प्रणव माझा नवरा आमच्या दोघांच्या डोक्यात बोक्या सातबंडेची कल्पना आणण्यामागचं कारण म्हणजे आमचा मुलगा, तो 4 वर्षाचा आहे. आजूबाजूला त्याच्याशी संपर्क करणं, त्याच्याशी संवाद साधताना काय काय बोलावं लागतं आणि आजूबाजूला आत्ता काय चालू आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचीच केस होती, ती कोविडनंतर आमच्या घरी आली होती आणि कोविडमध्ये खूप
त्यांनी ती नोकरी करते, तिच्याकडे काही ऑप्शन नव्हता, घरात कोणी व्हिडिओ, तो साध्या भाषेत बोलतच नव्हता, तो त्या चायनीज कुठलं कार्टून बघायचं त्याच भाषेत बोलतो, त्याला मराठी भाषाच येत नव्हती. मग खेळताना सुद्धा गल्लीतल्या मुलांबरोबर तो लपंडाव घेताना लेट्स प्ले हाईड अँड सीक याच आवाजात बोलायचं, म्हणजे हे खूपच वाईट असं आम्हाला वाटलं. आणि आता आपल्या मुलांबरोबर अशी जर पिढी घडत असेल, आपलं लहानपण आपण जे काही केलं, आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायचं, आपण खेळायचो, खेळणं तर बंदच झालं पूर्ण, आईबाबांची पण चूक नाही आहे, ते त्यांची कामं इतकी वाढली आणि घरात कोणी नसतं, सो त्यांचा तो एक ऑप्शन आला आहे की हा तू हे बघ मी माझे माझे कामं करतो, पण यूज जो होत आहेत मुलं त्याला. आणि ते सगळं करणं ते आम्हाला वाटलं की मग काय करता येईल, काहीतरी एक करूयात आपण नाटक करूयात. तर मग तेव्हा विचारायला की बोक्या सातबंडे का नाही करायचं, त्यावेळेचं आपलं त्यावेळी जे दिलीप काकांचे गोष्टी होत्या ते 10 आवृत्ती आहेत त्या पुस्तकाच्या, आणि तो बोक्या हा नॉर्मल मुलांसारखाच आहे, आपल्या मुलांसारखा. आता काय सगळे ते ॲव्हेंजर्स इतके कार्टून निघाले की त्याची नावं पण लक्षात राहत नाही. आजकाल आपण रामाच्या कृष्णाच्या ज्या कथा सांगतो ते आता लिटिल कृष्णा किंवा रामाचे पण सगळ्यांचे कार्टून बनवलेत, म्हणजे खऱ्या वॉरियर्सचे सगळे कार्टून झालेत. आणि मग मुलं रिलेट नाही करणार ना, मग ती आजकालची पिढी असेल तर कशाच मुलांचं काही असेल, त्यांनी काय केलं, तो कसा वागला, काय घडतं आहे त्याच्या आयुष्यात आणि त्याच्यामुळे काय परिणाम होतात हे जर मुलांना कळलं तर ते जास्त रिलेट करतील आणि त्यांना मजाही येईल. सो मग दिलीप काकांशी बोलले तर दिलीप काका म्हणाले अगं हो फिल्म होऊ शकते, त्याचं सिरियल एवढी केली आहे तर मग नाटक तर नक्कीच होऊ शकतं. मग म्हणाले पुस्तकं वाच, त्यातली तुला कुठली कथा आवडते बघ आणि मग आपण करू. दिलीप काकांकडनं तेवढा दुजोरा आल्यामुळं मला जरा आत्मविश्वास वाढला, मग मी आणि प्रणव ठरवलं की चला बोक्या सातबंडेच करू. मग आमच्या डोळ्यात प्रसाद आमचा मित्रच आहे, सो आरुष आला डोळ्यासमोर, प्रसादला विचारलं तर म्हणाला हो. मग त्याचा रिसर्च सुरू झाला, काय करता येईल, कसं करता येईल, काय काय मुद्दे आणता येतील. सो फर्स्ट हा त्यातला चम घेतला दिलीप काकांच्या एका कथेवर आधारित, त्याला प्राणी आवडतो त्या कथेवर आधारित. आणि मग पुढचा अंक ती एक कथा गुंतली गेली, त्याच्यात काय काय करता येईल, कुठले कुठले मुद्दे आणले गेले आणि ही कथा बनली. मग आता आम्ही सगळ्यांनी मिळूनच की तुला काय वाटतं आहे, तुला काय वाटतं आहे, मग निलेशने ते लिहिलं त्याच्यात. आम्ही मुलांच्या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट अशी होती की काय काय आपल्याला करता येईल त्याच्यात. मग आता असं करतो तर हे चालणार का, मग मुलांचं आरुष, आता आमच्यात आरुष छोटा आहे, आरुषपेक्षा छोटा म्हणजे आमच्यात शिव आहे, तो 3-4 वर्षाचा आत्ता. पण मग या दोघांचे आम्ही शिवला समोर ठेवायचो प्रॅक्टिसच्या वेळी आणि तो हसला की आम्ही येस चला पोरांना हे आवडतं. सो असं करत करत आणि त्यांनाच इतकं आवडतं आहे, म्हणजे शिव आणि आरुषच स्वतः फुटायचं, आरुष करता करताच इतकं त्याला हसू यायचं. सो ती मजा करत आणि ही मोठी सगळी त्याच्यापेक्षा तशी मोठी मुलं त्याच्या वयाचं होऊन त्यांना जे करता आलं, आणि शिवाय मोठ्या मुलांच्या मध्ये पण जो काही फरक पडलं, साधी गोष्ट असते पण रस्त्याने कचरा रस्त्यावर टाकू नये हे आपण खूप लहानपणी शिकलेलो असतो, पण आत्ता ते आत नाही आपले. पण हे जे कोणी सांगितलं तर काय ॲडला सुपरस्टार किंवा हे सगळे का घेतात, कारण ते सांगतात म्हणून आपण ऐकतो. सो जर एखाद्या अशा मुलांनी त्यांच्याच वयाच्या मुलांनी जर काही गोष्टी सांगितल्या आणि त्यातून काही मुलांना वाटलं, काही मुलं नंतर आली भेटायला नाटकानंतर की त्यांनी स्वतः सांगितलं आम्हाला हे खूप आवडलं असं करायचं, तर आम्हाला हे सगळं शिकवायचं आहे, खूप प्रबोधन असं नाही करायचं होतं, मजा पण व्हायला पाहिजे. त्या इन्सिडन्ट्सवरून त्यांना लक्षात आलं पाहिजे की हां बाबा अशा वेळी हे करायचं. कारण आपण जंगलात जातो किंवा कुठेही जातो, आजकाल आपल्याकडे प्लास्टिकशिवाय पर्याय नाही, पण त्याचं काय करतं, मी या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण पुरवायला पाहिजेत मुलांच्या. सो आमचा त्याच्या मागचा हेतू हा होता. डिरेक्ट करताना खूपच मजा आली मला आणि विक्रमला, मग मुलं आणि आम्ही मिळून असे चला चला जरा असं करूया, जरा हे वाटतं ते वाटतं, असं करत करत ते घडत गेलं, मग त्यांना काय वाटतं आम्हाला काय वाटतं, मग काही काही गोष्टी तर आम्ही अशा गाण्यातनं फुलवत गेलो आणि ते होत गेलं. सो डिरेक्शन करताना आम्हाला आमची मजा आली,
ही पूर्ण प्रोसेस इतकी मजेशीर झाली आहे, त्यामुळे असं वाटत नाही मी आता त्या प्रॅक्टिस हॉलला उद्यापासून जायचं नाही हे म्हटल्यावरच मुलांना खूप कसं तरी झालं होतं की अरे आपण सलग यायचं होतं आणि आता नाही. त्यामुळे हे बोक्यात साथ बांधण्याची जी काही प्रवास होता आमचा प्रॅक्टिस टू आता हे 4-5 प्रयोग आणि त्याच्यानंतर लोकांकडून येणारा जो रिस्पॉन्स होय त्याच्यामुळं तर आणखीच मजा येते. म्हणजे फर्स्ट हाफमध्ये पालक म्हणतात की आम्हाला फर्स्ट हाफ म्हटलं की हा आमच्यासाठी, सेकंड हाफ म्हटलं की त्याच्यात मुलं इतकी इन्वॉल्व्ह होत आहेत की मजा येते त्यांना. बस हाच त्याच्या मागचा हेतू होता आणि मला वाटतं की ज्या आत्ता प्रतिक्रिया येत आहेत त्यातून आम्ही जे काही ठरवलं त्याच्यात जवळपास आहोत असं आम्हाला वाटतं. फक्त त्याचे कसे कसे प्रयोग होतील, कसं कसं हे लोकांपर्यंत जाईल, लोकांनी प्रत्येक बघावं, मग तुम्ही या बघा, तुम्हाला काय वाटतं आम्हाला सांगा, आम्हाला आमचं द्यायचं काय 2-4 जण घेऊन सांगितलं की आम्हाला जरा हे वाटतं ते वाटतं. सो जे मुद्दे आम्हाला पटत नाही ते आम्ही पटवून दिले, त्यांना ते पटले, त्यांनी जे सांगितलं त्याच्यातून आणखी काही नाटकात काही वेगळं होत आहे का, काही छान प्लस होत आहे का, याच्यानुसारच आम्ही करतो. आणि छान झालेत आमचं मुंबईतला पहिला प्रयोग आहे आणि मुंबईत आत्तापर्यंत पुण्यात होतो त्यामुळे मी मुलांमध्येच म्हटलं की आता खरी मजा येणार की पुण्याच्या बाहेर काय प्रतिसाद येतो आहे, कसं येतं आहे त्याच्यावरनं नाटक. मी आता बुकिंग तर बरंच आलं, लोकांच्या प्रतिक्रिया व्हिडिओ मी आई वडील स्वतः व्हिडिओ करून पाठवत आहेत मुलांचा, मी अननोन लोक मी हे खूप छान आहे, हा प्रतिसाद येईल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं, पण हे होत असेल तर आमचं साध्य होतं हे मला वाटतं. येस, थँक्यू. नमस्कार, मी निनाद संतोष म्हैसाळकर बोक्या सातबंडे याचं संगीत दिग्दर्शन करतो आहे. खरं तर बोक्या सातबंडे हा माझा आधीपासूनचा आयडल आहे, कारण जेव्हा म्युझिक नाही करायचं तेव्हापासून त्याच्याबद्दलच ऐकलं आहे, तो आयडल आहे आणि आज त्याला संगीत करायला मिळतं आहे ही माझ्यासाठी मोठी संधी होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन प्रकारचे बोक्या प्रेझेंटेशन ऑलरेडी होऊन गेले आहेत, नाटकाचा झालेला आहे, सॉरी सिरियलचा झालेला आहे आणि फिल्मचा. आणि जेव्हा आता नाटकामध्ये येणार रंगभूमीवर तेव्हा एक टास्क होता मोठा की आपण आत्ता बोक्या 2023 कसा प्रेझेंट करायचा, सो ते प्रयत्न आम्ही या नाटकात केलेले आहेत. ज्या पद्धतीने त्याला प्रेझेंट केलेलं आहे त्याला वेगळ्या स्टाईलने प्रेझेंट केलेलं आहे, तर हा प्रयत्न आहे. आणि आता सगळ्यात मोठी तुरा संभाळली ती वैभव जोशी यांनी, कारण त्यांनी या सगळ्या नाटकाची गाणी लिहिली आहेत आणि पूर्ण नाटकात जवळजवळ 4 गाणी आहेत आणि एक मयूर नृत्य आहे ज्याच्यात मेघमल्लार नाव या रागावरती आधारित आम्ही तराना कंपोज केलं आहे, का तर लहान मुलांपर्यंत क्लासिकल म्युझिकही पोचावं आणि त्याला फ्युजनही केलं. सो हा एक एक्सपेरिमेंट याच्यात केलेला आहे. दिलीप सरांनी आम्हाला स्टुडिओमध्ये येऊन आशीर्वाद दिला जेव्हा आम्ही म्युझिक रेकॉर्डिंग चालू होतं आमचं, तेव्हा ते स्टुडिओमध्ये आले होते आणि त्यांनी सगळ्या म्युझिक टीमला सगळ्या मुलांना सगळ्यांना आशीर्वाद दिला जे आत्ता काम करतात स्टेजवर. मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की बोक्या सातबंडे जो तुम्ही आत्तापर्यंत पाहिला आहे आणि आत्ता जो रंगभूमीवरती आलेला आहे, प्लीज मी सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही थिएटरमध्ये या आणि या बोक्याला पहा, कारण हा तोच बोक्या आहे जो तुमच्या मनात आहे लहानपणापासून आणि तो पुन्हा सज्ज झाला आहे. सो मी सगळ्यांना आवाहन करतो की पुन्हा एकदा या रंगभूमीवरती या बोक्या सातबंडे बघायला या. ओके, थँक्यू.